पुणे जिल्ह्यातील दौंड वरवंड येथे जिल्हा परिषद पंचायत समिती 2017 निवडणुकीसाठी रासपा भाजप आरपीआय यांची सभा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडली आहे. दौंड वरवंड येथे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती 2017 निवडणूक रासपा भाजप आरपीआय या सभेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ती सभा पार पडली. यावेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले की एनसीपीचा मेळावा घेण्यासाठी जेल शिवाय कोणताच पर्याय नाही, कारण त्यांनी भरपूर भ्रष्टाचार केला. आम्ही गेलो लोकशाहीचा गळा घोटवतो ते म्हणून आणि म्हणून मासा जसा तडफडतो काय उदाहरण देता, कोणाचं वय काढता, कोणाची खिल्ली उडवता, कोणाची टोपी उडवता. अरे आपलं बघा ते गाठी बांधून सगळं आहे का नाही ते. हा आम्ही काढलं का तुम्ही ती भुजबळ कुठं बसले म्हणून कुठं बसले भुजबळ जेल मध्ये जाऊ का बसले आपल्याला माहितीये. तरंगावाचा या राष्ट्रवादीचा आमदार अण्णाभाऊ साठे योजनेत ज्या माझ्या दलित गरीब माणसाला मदत करायची करोडो रुपये खाल्ले कुठे बसले जाऊ जेल मध्ये. त्या नाशिकचा माजी खासदार पिंपळे बँकच्या बँक लुटली कुठे बसले जाऊ जेल मध्ये. आता एनसीपीचा मेळावा घ्यायचा असेल ना तर जेल सारखं उत्तम ठिकाण नाही. मुख्यमंत्री साहेब जेलचे आपण गृहमंत्री आहे, जेलच्या सुधारणा करायला एनसीपी वाल्यांना सवय सकाळ दुपार संध्याकाळ एकदम खायचं राहायचं आणायचं यांना सारखं काहीतरी लागतं. त्यांच्या बैठका पुढच्या काळात जेलमध्येच होतील इतकी गुन्हेगारी आणि इतका भ्रष्टाचार या लोकांनी या राज्यात आणि या जिल्ह्यामध्ये केलाय मित्रांनो. देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले की भीमा सहकारी साखर कारखाना आणि हवेलीचा यशवंत सहकारी साखर कारखाना चालू करण्यास आम्ही मदत करणार. यावेळी त्यांनी जनतेस आश्वासन दिलं. पण या ठिकाणी बापट साहेबांनी सांगितलं ती गोष्ट खरी आहे. अलीकडच्या काळामध्ये त्यांच्या डोक्यामध्ये फक्त भीमा सहकारी साखर कारखानाच आहे, हा सुरू झाला पाहिजे एवढंच त्यांच्या डोक्यामध्ये असतं. बापट साहेब तुम्ही एकटेच नाही आहे, माझा मोबाईल फोन जर तुम्ही उघडून बघितला तर दिवसात 3 मेसेज भीमा कारखान्याचे मला देखील येऊन राहिले आहेत. पण काळजीचं कारण नाही आहे. हा शब्द या ठिकाणी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मी तुम्हाला देतो, काय वाटेल ते झालं तरी हा कारखाना आम्ही सुरू करून दाखवतो. प्रतिनिधी नेहा जगताप, एनटीव्ही न्यूज, दौंड.